मुंबई महानगरपालिकेत 2005 पासून सफाई कामगार म्हणून काम करत असलेले हे सुनील यादव. मात्र सुनील यादव यांची आगळी वेगळी ओळख ही आहे की ते एकामागून एक पदवी मिळवत आहेत. सफाई कामगारांचं हलाखीचं जीवन त्यांनी अनुभवलं आणि 10वीत 5 वेळा नापास झालेल्या सुनील यांनी शिक्षणालाच आपलं साधन बनवलं. सर्वप्रथम त्यांनी यशवंतराव चव्हाण विद्यापीठातून बीकॉम केलं, मग DSW आणि पाठोपाठ MSW ही पदवी घेतली. नंतर BA इन जर्नालिझम केलं. त्यानंतर त्यांनी ग्लोबलायझेशन ऑन लेबर विषयामध्ये MA केलं. एवढ्यावरच न थांबता सुनील यादव यांनी महिला सफाई कामगारांवर MPhil केलं. विशेष म्हणजे एवढं शिक्षण घेऊनही त्यांना मोठ्या कंपनीत नोकरी करायची नाही, तर आपल्या सफाई कामगार बांधवांसाठी लढा द्यायचा आहे. आमचा जन्म जेव्हा सफाई कम्युनिटीमध्ये होतो तेव्हाच आमच्या अडचणीमध्ये सुरुवात होती. पण माझी आई आंबेडकरांच्या फॉलोअर होती, तिला माहिती होतं आंबेडकरांचं स्ट्रगल त्यांच्याबद्दल, तर ती आमच्यावरती रुजवायची की तुम्ही शिका आणि मोठे हो, आपल्याला याच्यातून बाहेर पडायचं असेल तर शिकलं पाहिजे. आता सुनील यादव PhD करत आहेत, मात्र शिक्षणाचा ध्यास घेतलेल्या सुनील यांना अभ्यासासाठी वरिष्ठांकडून सुट्टीच मंजूर होत नाहीये. विशेष म्हणजे सुनील यांच्याकडून प्रेरणा घेत त्यांच्या पत्नीनंही लग्नानंतर शिकून पदवी मिळवली. आता त्या वकिलीचं शिक्षण घेत आहेत. सुनील यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत इतर 20-25 जण पदवीचा अभ्यास करत आहेत. महत्वाचं म्हणजे सुनील यादव आपल्या शिक्षणाचा उपयोग स्वतःचं आयुष्यमान उंचावण्यासाठी करत नाहीयेत, तर कष्टकरी उपेक्षित सफाई कामगार वर्गाचा विकास साधण्यासाठी त्यांचीही ज्ञान साधना अविरत सुरू आहे. मेघा कुचिक सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.